यांच्या जोरावर झाली होती, तर तारा राणी औरंगजेबाला आता काढणार औरंगाबादात, त्यामुळे शेवटही माझ्यानी सर्वप्रथम सोनी मराठीचे मनापासून आभार मानतो की जगदंब क्रिएशन्सला त्यांनी ही संधी दिली, कारण मगाशी मी या सिरियल लॉन्चच्या पूर्वी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक जयसिंगराव पवार साहेब यांच्याबरोबर बोलताना त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ इतिहासकारानं एक गोष्ट सांगितली, एक आनंद व्यक्त केला की गेली 300 वर्ष महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत होता तो इतिहास आज घराघरात या मालिकेद्वारे पोचणार आहे. त्यामुळे स्वराज्य सौदामिनी तारा राणी ही मालिका करण्याची संधी सोनी मराठीनं दिलं, त्याबद्दल मी मनापासून सोनी मराठीचे आभार मानतो. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाईंनी, सरसेनापती हंबीरराव मोहितांच्या कन्येनी आणि स्वराज्याच्या महाराणीने काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या औरंगजेबाला अनेक वर्ष या महाराष्ट्रात झुलवत ठेवलं आणि शेवटी त्याची कबर या दख्खनच्या मातीत खोदली, त्या रणरागिणीचा इतिहास उलगडण्याची संधी ही आमच्या जगदंब क्रिएशन्सला मिळते. मला वाटतं की ही खरंच आमच्यासाठी भाग्याची आणि तितकीच जबाबदारीची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.